लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं निर्माण केलेल्या संविधान बदलणार या नॅरेटिव्हनं भाजप आघाडीला मोठा फटका बसला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही विरोधक संविधानासोबतच आरक्षणावर भर देणार असल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना आधीच अलर्ट केलंय. त्यासाठी सर्व आमदारांना वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवून नागरिकांच्या भेटीगाठी, सामाजिक, धार्मिक, बौद्धिक क्षेत्रातील लोकांना विश्वासात घेऊन भाजपचं म्हणणं, धोरण हे पटवून देण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या सोबतीला विस्तारक आणि संबंधित जिल्ह्याचे अध्यक्ष राहणार आहेत. आगामी 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात वातावरण असल्याचं नेत्यांना दिसू लागलंय. त्यामुळे लाडकी बहिणी सोबतच भरमसाठ वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या जात आहेत. एवढ्यानं भागणार नसल्यानं आमदार आणि कार्यकर्त्यांना वैयक्तिक प्रयत्न सुद्धा करावे लागणार आहेत. 2 दिवसांपासून फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर सर्व विदर्भाच्या आमदारांची बैठक घेतली आणि संभाव्य धोक्याची सूचना दिली. संविधान बदलणार असल्यानं इंडिया आघाडीच्या नेरेटिव्हनं दलित, बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्यांची एकगठ्ठा मते विरोधकांना पडली होती, त्यामुळे काही चांगल्या खासदारांनाही पराभूत व्हावं लागलं. हीच मोडस ऑपरेंडी आता विरोधक विधानसभेच्या निवडणुकीतही वापरणार आहेत. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार राहा आणि त्यासाठी काय काय करायचे याचा कार्यक्रम सुद्धा फडणवीस यांनी आखून दिलाय. नॅरेटिव्ह फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून खोडून काढता येणार नाही. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष भेटावं लागणार आहे. यासाठी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि विस्ताराची एक ग्रुप तयार करा. आमदाराला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशा 1000 बैठका घेण्यात येणार आहेत. आता बौद्ध, भिक्खू, पुजारी, वेगवेगळ्या समाजाचे पुढारी, संघटनांचे अध्यक्ष, समाजावर प्रभाव टाकणारे डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी अशा सर्वांसोबत बैठका घेण्यात येणार आहेत. त्यांना संविधान आणि आरक्षणावर भाजपची भूमिका सांगा, विश्वास पटवून द्या असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत. सोबतच आमदारांना आपले घर आणि कार्यालयाच्या बाहेर पडण्यास सांगण्यात आलंय. मोठमोठ्या 4-चाकी गाड्यांमधून फिरण्याऐवजी लोकांमध्ये मिसळा, घराघरांमध्ये भेटी द्या असे सांगून आमदार आणि मतदार यामधील अंतर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.